नमस्कार। जनशिक्षण संस्थाय केन्द्र भसरा जनरल ड्यूटी असिस्टंट कोर्स ची प्रशिक्षणार्थी तमी प्रदीप कुलकर्णी ची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करीत आहे। डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्र, राजनीतिज्ञ, तत्व आणि समाजसुधारक। त्यांनी त्यांनी दलित बौद्ध चळवळी पेरणे, अस्पृश्य दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांचा आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थक केले। हे ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्म पुनरुज्जीविका होते। देशाच्या विविध देशात दिलेले योगदान त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असे म्हणतात। बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ एक्झोनॉमिक्स या शिक्षण संस्थेमधून अर्थशास्त्र विषय पीएचडी पदवी मिळवली। तसेच त्यांना कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयावर संशोधन केले। त्यांच्या सुरुवातीतील कारकिर्दीत ते प्राध्यापक आणि वकील होते। त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले। ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील आहेत। वृत्तपत्रे प्रशिक्षित केले, दलितांसाठी राजकीय हक्काचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताचे निर्माते मोलाचे योगदान दिले। इसवी सन 1956 मध्ये त्यांनी आपल्या अनुयास बौद्ध धर्म स्वीकारला। धर्मानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले। इसवी सन 1990 मध्ये त्यांनी भारताचे सर्वोच्च नागरिक सन्मान प्रदान करण्यात आले। त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो। धन्यवाद।